त्यामुळे आज तुम्ही जे म्हटलेलं आहे दादा, माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा प्रकारे बिलकुल म्हणू नका। विदर्भ मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही। 12 आमदारांकरता तुम्ही जर ओलीस ठेवलं ना, माफ करणार नाही। अरे सोडा, तुम्ही जर त्या ठिकाणी दिलं नाही संघर्ष करून मिळव, ही भीक नाही आहे, ही विदर्भ मराठवाड्याला भीक नाही आहे। आम्ही भिकारी नाही आहोत, या ठिकाणी आमचं हक्काच आहे। जे या ठिकाणून तुम्ही नेलेलं आहे ते मागितलेलं आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही वैधानिक विकास मंडळ करा की करू नका, पण जे काही संविधानाने दिलेलं आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय। आणि म्हणून हे जे दादांनी म्हटलेलं आहे याचा मी पूर्णपणे निषेध करतो। महाविकास आघाडीचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ, आता वैधानिक म्हणत नाही त्याला विकास मंडळ म्हणतात, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्या मताचेच आहेत, ते झालं पाहिजे। ह्याबद्दल सरकारचं दुमत असायचं अजिबात कारण नाही। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, मी पण सभागृहामध्ये सांगितलं, हे सगळं होत असताना अर्थसंकल्प मी ज्यावेळेस 8 तारखेला मांडणार आहे त्यावेळेस देखील जे काही वैधानिक विकास मंडळाचे हे आहेत ठरलंय त्याप्रकारेच त्याचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। नंबर एक आणि नंबर दोन, कधी होणार आहे आमचं लवकरात लवकर करायचं चाललेलं आहे, पण कॅबिनेटनी एक निर्णय घेतलेला आहे, 12 नावं विधान परिषदेची राज्यपाल महोदयांकडे पाठवली। ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या अध्यक्ष महोदय। ज्यावेळेस आपल्याला मुनगंटीवार साहेब काय म्हणले, 10 दिवसाचं अधिवेशन 10 नंबरी झालं पाहिजे। 10 नंबरी काय, आणखीन कुठला नंबर लावू तसं करू आपण, फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा आणि विदर्भाची घोषित केली जाते। मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं उठावर आलं। 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही, ओलीस ओलीस ठेवला तुम्ही, ओलीस। अध्यक्ष महोदय, किती राजकारण, किती राजकारण अध्यक्ष महोदय। विदर्भ मराठवाड्याचं कवच, कवच अध्यक्ष महोदय। ही जर मंडळ नसती तर अध्यक्ष महोदय कसं लुटून नेला या सभागृहात, आम्ही वारंवार मांडलंय या सभागृहामध्ये। तर एकदा अध्यक्ष महोदय, अजितदादा आपल्या लक्षात असेल, बजेट तुम्हाला परत घ्यावं लागलं होतं, कारण वैधानिक विकास मंडळ आमच्या हाताशी होती आणि त्यामुळे तुम्हाला बजेट मांडता आलं नव्हतं। परत जाऊन त्या बजेटमध्ये विदर्भ मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते। आणि अध्यक्ष महोदय, ही अपेक्षा नाहीये या ठिकाणी ते 12 करतील तर राज्यपालांचा तुमचा विषय आहे, तो या सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय घेणं देणं आहे? राज्यपाल हे काही कुठल्या पक्षाचे थोडी आहेत।